हा मुद्दाम सांगू शकता की वी आर लिव्हिंग इन न्यू इंडिया. आमका खबर असा की फाटली 10 वर्षा जी चेंजीस झाल्या ती फुडली 10 वर्सां आनिकूय चेंजीस येवपाची आसा. अँड वी हॅव टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ वॉट इज टू कम. आम्ही तयार असूक जाय फुडली 10 वर्सां जे घडपाचे आसा ते आम्ही फायदो कसे घेतले, हाऊ वी आर गोइंग टू मेक द मोस्ट आउट ऑफ दीस बेनिफीट जे आमकां दिसपाक येता. आमचे भारत ग्लोबल स्टेजीचेर खंय पावलेले आसा ते म्हापसा इज द फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फ्रॉम मोपा एअरपोर्ट. आणि बाबा आशिषानं म्हटलेलं आसा मुद्दम आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरांक याद केलेले आसा. द फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज म्हापसा. एअरपोर्टांतले देवले पहिले शहर गावता ते म्हापशा. आमका खंय तरी हे फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बरे करपा खातीर एक खंय तरी सपोर्ट जाय पडटलो. आणि म्हाका कांय दुबाव ना, गोय राज्याचो मुख्यमंत्री एका खबर आसा ही गोष्ट आणि एक प्लॅन जे आसा तो तोच सांगतलो आपल्या उतरांनी की वॉट इज द स्टेटस ऑफ द प्लॅन थ्रू जी एस आय टी सी. आम्ही व्हाईस चेअरमॅन असले त्यांना त्यांना एक कन्सल्टन्सी स्कीम त्यांच्यानी चालू केलेली आसा. इंडिया इज द वर्ल्ड्स मोस्ट यंगस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि भरपूर फायदा जावन आसा जावपाचो आसा. इंडिया इज मुव्हिंग टुवर्ड्स अ प्रिमियम सेगमेंट विथ अ वेल्यू फॉर मनी अप्रोच. तुम्ही म्हाका दिसता सगळे एग्री जातले, सगळ्यांक प्रिमियम प्रोडक्ट जाय पण सगळ्यांक वेल्यू फॉर मनी जाय. अँड दॅट इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ मेक इन इंडिया. आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरान भरपूर इनिशिएटिव्ह घेतलेले असा फॉर मेक इन इंडिया, आयटम्स दॅट आर मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड फॉर द वर्ल्ड. हे फक्त आमच्या देशात घडपाक आयला फाटले 10 वर्सां. हाजे पहिली सगळे चायनान मॅन्युफॅक्चर जाताले पण आता आमकां कळपाक येता राईट फ्रॉम आर स्मार्टफोन्स राईट टू आर शूज राईट टू वेरियस आयटम्स. म्हाका दिसता प्रत्येक ट्रेडर जे हांगा जमलेले आसा ते सुद्धा मेड इन इंडियाचे आयटम्स आता आमकां दिसपाक येता, आता आमकां विकपाक गावता आनी लोकूय तेंचे वेल्यू वेल्यूचेर आयटम्स घेता. द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह इज देअर फॉर आर बेनिफिट आणि आमकां फायदो जावपा खातीर ऑनरेबल प्राईम मिनिस्टरान हे घडून हाडलेले आसा. प्रत्येक ट्रेडर जे हांगा जमलेले आसात बाबा आशिषान म्हटला 3 जनरेशन तुम्ही जायते जाण आहात ट्रेडर. तुमचे आजे, तुमचे आवय बापय, आता तुम्ही तुम्ही खूप पहिलेले असा. यू ऑल हॅव विटनेस द चेंज, यू ऑल हॅव सीन द ट्रान्सफॉर्मेशन. जेन्ना बाजार भितर असताले आंगडी बाजार मागीर भायर येले, आयज बाजार भायर व्हरोन फायदो आमकां आयज कळता. ट्रॅफिक कितली वाढलेली आसा, लोक कितले वाढलेले आसा. वी अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ फ्युचर प्लॅनिंग अँड वी हॅव ऑल टेकन द बेनिफिट ऑफ द न्यू मार्केट. द मार्केट हॅज बीन देअर सिन्स लिबरेशन आणि 60 वर्सां झालेली आसा ह्या बाजारात. गरज असा इम्प्रूव्ह करपा खातीर, गरज असा अपडेट करपा खातीर, बट इथून गरज असा आमकांय अपडेट करपा खातीर. With the change in the trend that is there today, the mindset of people, fulle je customer astale te sagle yuva astale, amche sagle young generation astale, the next generation of people, and tinche demands bhakpur vegle astale. So it is important ki ami sagle jan we are ready for the change. We have to adapt to the necessary requirements of the generation. Online platforms are taking over the market and the small businessman. आमका खबर असा की ते जर 100 रुपये आता पडता बाजारात ऑनलाईन तुका 60-70-80 रुपयां ऑन डिस्काउंट गावता. वयल्यान ऑनलाईन ऑर्डर केल्यार 2 दिसां भीतर ते घरा पावता. हाऊ कॅन वी कॉम्बॅट दिस, हाऊ कॅन वी बी मोर
innovative? How can we support our traders? What are the benefits that can be given? आमची ट्रेड जी असा ती अपडेट करपा खातीर आम्ही किती करू शकता, आमचे माइंडसेट अपडेट करपा खातीर किती करू शकता, हाऊ वी कॅन मूव्ह टू अ डिजिटल प्लॅटफॉर्म. वी कॅन सी दॅट ऑनलाईन पेमेंट्स हॅव मेड अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन बिझनेस. आमकां पयली पैसे एकठांय करचे पडटाले, ते मेजचे पडटाले, बँकेंत डिपॉझिट करचे पडटाले, आता सगळे डायरेक्ट अकाउंटांत वयता, तितून आमकां भरपूर फायदो जाल्लो आसा. हे फक्त हे सरकारा अंडर आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर घडून दाखयलो. हांव चड वेळ घेयनासतना हांव इतलेंच सांगू सोदता की आय वॉन्ट ऑल ऑफ युअर टू अंडरस्टँड द चॅलेंजीस अँड द बेनिफिट्स दॅट आर देअर इन द नेक्स्ट 10 years, अँड वी ऑल हॅव टू वर्क टुगेदर फॉर द बेनिफिट ऑफ आवर सिटी, आवर स्टेट अँड आवर नेशन. हांव मुद्दम याद करूंक सोदता, आय एम अल्टिमेटली वन ऑफ युअर. I am a true Mapshakar, I am a son of this soil, I am a trader just like you all, and I will always stand with all of you all. Let us work together for a better and a stronger Mapsa with a market that is future proof. Jai Hind, Jai Govardhan. National Welfare Board actually organized kelle aajcha traders meetup amcha barobar vyasapidhache upasthit Goa rajyache mananiya mukhyamantri Dr. Pramod Sawant, नॅशनल वेलफेअर बोर्डाचे चेअरमॅन सुनील जीवराजजी सिंधी, या मतदारसंघाचे आमदार आणि गोय विधानसभेचे उपसभापती जोसवा डिसोजा, आशिष शिरोडकर, म्हापसा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सेक्रेटरी सिद्धेश राऊत, समोर पत्रकार आणि मोठ्या संख्येन आजच्या या ट्रेडर्स मिटाक आयल्या उत्तर गोयचे, खास करून जास्त म्हापशाचे बिचोली पेडणे ह्या भागातल्या सगळे व्यापारी भावांनी भयणांनो, सगळ्यांत पयली हांव तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता. कारण व्हेरी शॉर्ट नोटीसे भितर तुम्ही मोठ्या प्रमाणात हांगा आयले. तुमचे एकूण विषय जे आसा त्या संदर्भात आशिष शिरोडकर हांच्यानी सगळे मुद्दे आतां हांगा उलयले आनी आमकां त्याचे डिटेलूय तांच्यानी प्रेझेंटेशनूय दिल्लें आसा. त्या विषयांचेर हांव वचना, कारण मुख्यमंत्री आसात आनी ते त्या विषयांचेर उलयतले. जोसवानी वेगवेगळ्या विशया संदर्भात आपले उलोवप हांगा केले, आनी खास करून प्रत्येक जाण उलयता आसतना सांगताले की म्हापसा जो न्यू एअरपोर्ट जाला, मोपा एअरपोर्टांतल्यान सगळ्यांत नियरेस्ट सिटी म्हणजे म्हापसा सिटी, आनी म्हापशेचे मार्केट हे सबंद म्हाका दिसता जगान अशें मार्केट ना तशा पद्दतीचे म्हापशेचे मार्केट. कारण हांव ज्या वेळाचेर दिल्ली म्हाका फ्लॅट दिलो आनी हांव थोडेशें सामान खरेदी करतालो, त्या वेळाचेर म्हज्या लक्षांत आयलें की म्हापशा सारकें मार्केट खंयच ना, व्हडल्यो सिटी आसतल्यो पूण म्हापशा मार्केट हें सगळें व्हडलें ना. आनी ताका लागून आमकां सगळ्यांत जाणांक हें मार्केट बरें करूंक जाय. वेगवेगळ्यो समस्या आसात, त्या संदर्भातलो योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतले आनी तातूंतल्यान सुविधाच्या संदर्भात मुख्यमंत्री तुमचे कडेन उलयतले. आज आमकां जे हांगा मुद्दम मार्गदर्शन करपाक आयले नॅशनल ट्रेडर्स वेलफेअर बोर्डाचे अध्यक्ष, कारण नरेंद्र मोदीचें जें सरकार 2014 आयलें आनी तें खऱ्या अर्थान बारीक मनशाक लागून कशी मदत करप आनी हें करता आसतना सगळ्यांचो विचार करप, ताच्या भितर महिला आयल्यो, ट्रेडर्सूय आयले, व्हडले धंदेकारूय आयले, आनी ताका लागून बारीक धंदेकार जे आसात तांकां येणारे समस्या, जशें आतां सांगलें की ट्रेडर्स बारीक बारीक आसात तांकां पेन्शन योजना हो एक वेगळो भाग आसा, पण हे सगळे करता आसतना सुद्धा त्यांचे काही इशू असतात, त्या इशूचेर खास करून डिस्कशन जावपाक जाय. आणि ताका लागून त्यांच्यानी ह्या देशा भितर पहिल्या वेळाचेर तो बोर्ड फॉर्म केलो, हाचे पयली कोण नाशिल्लो. कारण ट्रेडर्सांच्यो संख्या एका त्यांच्यो समस्या एकठांय जर आयकून घेवपाक जाय, त्यांकां जर एखादें मार्गदर्शन करपाक जाय, तातूंतलें सोल्युशन जर काडपाक जाय आसत जाल्यार त्या बोर्डाची अत्यंत आवश्यकता आसा. आनी म्हणून हे सिंधी सारकिले जे बरीच वर्सां ह्या ट्रेडर्सां भितर आसात, गुजरातचे आसात, तांकां ह्या बोर्डाचे चेअरमॅन केले. देशभरा भितर अशे ट्रेडर्स मीट तांच्यानी पळयले, तांच्यानी तांचे आयकूनय घेतलें. आमी इतल्याकूच म्हणलें की तुमी उलोवप ना, कारण तुमकां जें कितें मनांत आसा तें तुमच्या रिप्रेझेंटेशनच्या माध्यमांतल्यान तुमी दिल्लें आसा, आनी म्हणून म्हणलें आमी आशिश तूं ह्या चॅप्टर उलोवप म्हणटाचें. पण हें सगळें करतना तातूंत सोल्युशन हें तितलेंच इम्पॉर्टंट. आमी जर म्हणटा आसत की भारत देश 2047 विकसीत राष्ट्र जावपाक जाय,
म्हणजे भारत देश हो जगा भितर नंबर वन 47 जावपाक जाय हे आमकां सगळ्यांक दिसता. आणि ज्या तरेन आम्ही 22 तारखेर रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचो कार्यक्रम पळयलो आणि देशातले सगळे देश किंवा विदेश ज्या तरेचो माहोलय आम्ही सगळ्यांनी पळयलो आणि आमच्या देशाचे पंतप्रधान प्राण प्रतिष्ठा ज्या वेळाचे करताले त्यावेळेस या देशातले सगळ्या बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यातले आनंद सुरू आले. कारण हे सगळे करता असताना देश भावना ही तातूंतल्यान इम्पॉर्टंट आसा. आणि म्हणून भारत देश जर विकसित जावपाक जाय आज आम्ही पळयतात की ज्या ब्रिटिशांनी या देशाचे राज्य केले त्या ब्रिटिशांच्या राजवटीपेक्षा त्यांची इकॉनॉमी पेक्षा आज आमची इकॉनॉमी पुढे पाविली आसा. आम्ही या जगातली 5th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड या जगातली 5वी लार्जेस्ट इकॉनॉमी हो भारत देश चालू आसा. 2024 नंतर भारत देश हो देशातली जगातली 3री लार्जेस्ट इकॉनॉमी जावपाची आसा. आणि 2047 भितर भारत देश हो जगाचे नंबर वन जावपाचो आसा आणि हे सत्य आसा. आता पण हे जर आम्ही सगळे पळयतले असत जाल्यार देश ज्या वेळाचेर आम्ही विकसित म्हणता देश विकसित म्हणल्यार देशा भितर सगळ्यो सुविधा उपलब्ध जावप. म्हणजे आम्ही पळयता आसतना पळयतात 6-lane road आसतले, नॅशनल हायवे आसतले, ब्रिजां आसतली, एअरपोर्ट आसतले, हे सगळे आसा. पण हे सगळे आसतकच सुद्धा या देशा भितर रावपी मनीस जे आसा त्यांचो विकास जावपाक जाय, ते विकसित जावपाक जाय. राष्ट्र जर नंबर वन झाले जाल्यार देशातले लोक जर गरीब उरले जाल्यार जावचे ना. आणि त्या लागून मोदीजीचे एक तुम्ही बारीक 2014 पासून ज्या तरेन ह्या देशाचे ते वेगवेगळ्या पद्धतीन काम करतात. म्हणजे ह्या आमच्या पार्टीची जी मेन हे असा की अंत्योदय तत्व म्हणजे ह्या समाजातला शेवटचो व्यक्ती मागीर खंयच्याय तो जाती धर्माचो असू शकता आणि त्या लागून तो शेवटच्या व्यक्तीक जो पर्यंत सरकाराच्यो सुविधा उपलब्ध जायना तो पर्यंत हे सरकार बरे आम्ही असं मानपाक तयार ना हे त्यांचे विजन असा. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी असा की एका पॅरलली जो धंदेकार असा त्याला मदत करण्याचा विषय असत, बारीक बारीक धंदेकार असत त्यांच्या समस्या जाणून घेऊन तातूंतल्यान त्याला सोल्युशन दिवपाचा विषय असत, गरीब मनीस जो असा बिलो पॉवर्टी लाईन त्या मनशाक लागून वेगवेगळ्यो स्किमी म्हणजे प्राईम मिनिस्टर विश्वकर्मा योजना आता झाली लागू केले आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातल्यान बारीक मनशाक वयर काढपाक जाय. त्याला त्या हातूंतल्यान जर वयर काढलो त्याची जर राहणीमान जर सुधारली असत जाल्यारच आम्ही म्हणपाक शकतले की 2047 भारत देश हो विकसित राष्ट्र झाले. आणि त्या करून त्या दृष्टीन काम करपाचे काम त्यांचे चालू असा. आणि हे करता असताना त्यांच्यानी पळयले की हे जर आम्ही सगळे करतले असत जाल्यार वेगवेगळ्या माध्यमातल्यान त्यांना आमकां मदत करपाक जाय. आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यानी ज्या वेळाचेर आम्ही समोर हाडटना पळयले की वेगवेगळ्या हातूंतल्यान म्हणजे एखादो गरीब जर मनीस असत, कारण आम्ही पळयले की कोविड महामारी ज्या वेळाचेर आयली त्या वेळाचेर ह्या देशातली गरिबी रेशिओ जो आसलो तो 22% आशिल्लो. म्हणजे 22% लोक 100 of 22 लोक त्यांना आम्ही ह्या देशा भितर गरीब म्हणताले. आणि गरिबाची व्याख्या कितें, ज्या मनशाक रावपाक घर नासत, ज्याच्या घरान लायट ना, ज्याच्या घरान टॉयलेट ना, ज्याच्या घरान पाणीचे कनेक्शन ना आणि ज्याका 2 वेळ खावपाक जेवण ना, ह्या ज्याका मेळना त्याका आम्ही बीपीओ म्हणतात की बिलो पॉवर्टी लाईन गरीब मनीस. आज आम्ही जर पळयले देशभर जर जगभर आम्ही पळयले जाल्यार जगभरा भितर मंदी आसा आफ्टर कोविड. 2020 नंतर जगा भितर जर पळयले व्हडली व्हडली राष्ट्रां जी आसात अमेरिका, जर्मनी, फ्रांस, रशिया ह्यांची इकॉनॉमी जर पळयली आसत जाल्यार ते डाऊन जावपाक लागलेली आसा. पण भारत देश हो त्याला अपवाद आसा. आमची इकॉनॉमी हळूहळू वयर वचत आसा. म्हणजे आज जर आम्ही पळयले एक वेळाचेर चायना हो जगातल्यान सगळ्यात हायेस्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आशिल्लो. म्हणजे जगा भितर सगळ्यात मॅक्झिमम आयफोन जर खंय जाताले मॅन्युफॅक्चर जाल्यार ते मागीर एसेंब्ली जावपाचे काम हे चायनान जातले. आज आमकां सांगपाक खोशी येता कारण भारत देश हो जगातलो नंबर पहिलो देश की ज्या देशा भितर मॅन्युफॅक्चर हे वाढिल्ले आसा. आणि त्या करून हे सगळे करता आसतना त्यांच्यानी एक दृष्टीन पळयले की विकसित राष्ट्र जर आपल्याक करपाक जाय आसत जाल्यार गरिबी रेशो हो सगळं येऊ जाय. आणि म्हणून ह्या माध्यमातल्यान सरकाराच्या वेगवेगळ्या माध्यमातल्यान त्यांच्यानी स्किमी हाडल्यो. एखाद्या घर जर नसत जाल्यार त्याका प्राईम मिनिस्टर आवास योजना ह्या माध्यमातल्यान त्याका फुकट घर दिवपाचो विषय असत. ज्याच्या घरा भितर टॉयलेट असत जाल्यार फुकट टॉयलेट. गोंय हे पहिले राज्य ठरले की ज्या राज्या भितर 100% घरांनी टॉयलेट दिवपाचे काम झाले असा. गोंय हे पहिले राज्य ठरले की ज्या राज्या भितर 100% घरा भितर नळ दिवपाचे काम गोंय राज्या भितर केल्ले असा. आणि त्या करून घरा भितर टॉयलेट असत, लाईट कनेक्शन असत आणि त्याका घर असत. आणि हे सगळे असतं तर त्याला 2 टाईम जेवण मिळू जाय.
म्हणजे कोविड जातकच आम्ही लक्षात आम्ही जर फाल्या फाटल्या जर वचून पळयले असत जर आम्ही केन्ना एक सुद्धा मेसेज व्हॉट्सअपाचेर पळोवना की एखाद्या मनशाक जेवण मिळना म्हणून त्याचा मृत्यू झाला हे कितें जावपाक शकले. ज्या वेळाचेर कोविड झालो त्या वेळाचेर नरेंद्र मोदीच्या लक्षात आले की सकाळी जो कामगार भायर वता आणि जे कितें पैसे गोळा करता तातूंतल्यान आपली तो फॅमिली जगयता. पण कोविड जातकच हे सगळे बंद जातले आणि बंद जर झाले असत जाल्यार ती फॅमिली भुकेन मरून त्यांच्यानी ठरयले की ह्या देशा भितर म्हज्यावर एक मरपाक जायना आणि म्हणून त्यांच्यानी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हाडली. ज्या योजनेच्या माध्यमातल्यान ह्या देशा भितर बीपीएल होल्डर जे आसात त्यांना 5 किलो तांदूळ किंवा राईस दिवपाचे 5 किलो गहू दिवपाचे काम नरेंद्र मोदीजी ह्या स्किमीच्या माध्यमातल्यान केलेले आसा. म्हणजे ह्या देशा भितर सगळ्या मनशांक सगळ्यो सुविधा मेळपाक जाय आणि ताका लागून ह्या देशा भितर 22% आज आमची गरिबी रेशियो जो आसा तो 12% लागलो आसा आणि ताका लागून आमकां पूर्ण विश्वास आसा. बारीक बारीक विषय जे आसात म्हणजे आम्ही पळयले की आशिषान वेगवेगळे विषय आज मुख्यमंत्र्या समोर दवरले. तुमच्या टॅक्सचा विषय असतो, ट्रान्सफर ऑफ लीज विषय असतो, कितली वर्षा पर्यंत जे मार्केट कॉम्प्लेक्स असतात, हांगा पार्किंगचा विषय असा आणि जर वेगवेगळ्या विषयाचे जर मार्ग काढपाक जाय जाल्यार त्या हातूंतल्यान योग्य त्या दृश्टीन मुख्यमंत्री त्याच्यात उलयतलेच. पण म्हाका पूर्ण विश्वास असा ज्या तरेन नरेंद्र मोदीजी ह्या सगळ्यांचे लक्ष धरून असा कारण त्या मनशा कारण आम्ही बऱ्याचदा विचार करताना पळयतात की काल जेवणाचेर त्यांच्यानी प्राणप्रतिष्ठा करतकच आज त्या ज्यांच्यानी त्यांना उपवास सोडपाक लागून ज्या स्वामीजीन त्यांना तीर्थ दिले त्याच उलयतनासतना खंयतरी त्यांचा व्हिडिओ पळयलो अक्षरशः ते रडटाले. त्यांच्यानी शिवाजी महाराजची उपमा दिली, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीत केलं त्या त्यांच्यानी त्यांना सांगले आणि हे सांगल्यानंतर त्यांच्यानी एक गोष्ट सगळ्यांनी सांगली की आम्ही सगळेजण म्हणजे जे नरेंद्र मोदीजी हे जरी स्वामी जावन असत जाल्यार त्यांना हे ना म्हणजे आम्ही सगळेजण रातचे कितले वेळ जरी काम केलं असत जर आम्ही घरा वयतकच आम्ही घरा वयतकच आमची बायल विचारत असते की जेवलो काय जेवण वाढू जाय आम्ही थोडा वेळ एकठाय बसू शकतात. पण नरेंद्र मोदी कितें करता असतो तो केवळ आणि केवळ म्हणजे दिसभर केवळ भारत देश हो माझो देश कसो वयर सरतलो, या देशातलो गरीब मनीस कसो वयर सरतलो, या देशा भितर आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसे करतो हे सगळं विचार करता आणि घरा वयतकच म्हणजे आपल्या त्या हातून वयतकच घरात जे कितें लोकल कितें शिजयतात ते खावपाचे आणि परत एकदा तोच विचार करून तिथून दिवपाचे आणि त्यामुळे ज्या मनशाच्या हातून केवळ एक दिस जा की माझो देश वयर सरूंक जाय आणि त्यामुळे ह्या हातूंतले तुमचे वेगवेगळे समस्या ज्यो आसात या संदर्भातलं मुख्यमंत्री डेफिनेटली उलयतलो. हा तुमचा चढ वेळ घेणार कारण आमच्या सगळ्यांक वडगेश्वराच्या जात्रेकडे वचू जाय. पण तुमचे परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करता तुम्ही सगळ्यांनी आज हंगा मुद्दा आयले आणि त्यामुळे एक विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टी असत, गोय सरकार म्हणून असत व सदोदित तुम्ही विश्वास आमच्या दौरिल्लो असा व विश्वास तुम्ही असोच दवरचो आणि त्यामुळे तुमकां एक साधारण एक विश्वासाचे हांव एक उदाहरण सांगता आणि मागीर म्हजे भाषण सोपयता. आमकां सगळ्यांक खबर आसा की आमी बऱ्याच जाण बऱ्याचदा विमान ट्रॅव्हल करतात आणि विमानान ट्रॅव्हल करताना आम्ही 2 वेळार सदांच आम्ही भितात. मातशे एकदा आम्ही टेक ऑफ करताना भितात कारण विमान हलता आणि एकदा आम्ही लँडिंग करताना मातशे भितात कारण त्या वेळाचेर तो हलता. असेच एक विमान मुंबईच्या दिल्ली वयताले आणि ह्या विमाना भितर भरगच्च असे सगळे पॅसेंजर भरिल्ले आणि त्या वेळेला नंतर एक धाकटे भुरगे चुरी भुरगे ते तातूंत प्रवास करताले आणि अचूक ते भुरगे विंडोच्या कुशीक बसिल्ले आणि आमकां सगळ्यांक खबर आसा की भुरगे धाकटे भुरगे ते मोबायलार खेळप आसत, भायले व्हिडिओ रिकॉर्डिंग करप आसत असे ते चालू आशिल्ले आणि त्यामुळे एज युजल जे कितें इन्स्ट्रक्शन एअर हॉस्टेल सगळ्यांक दिता की बॅड बांधपाक जाय, समजा मदीं ऑक्सिजन जालो येऊन बंद झालो जाल्यार मागीर ते ऑटोमॅटीक ते हे येतले ते तुम्ही लावपाक जाय, उदकान लँडिंग करचे पडले जाल्यार मागीर कितें करपाक जाय सगळें इन्स्ट्रक्शन दिता आनी सांगता की आतां पायलट सांगता की विमान आतां चालू जातले सगळ्यांनी बसून घेवचें एअर हॉस्टेल वगैरे आनी त्यामुळे नॉर्मल प्रोसिजर आसता एक 10-15 मिनटां जातकच जशें विमान स्टेबल जालें की परत इन्स्ट्रक्शन जाता की आतां बॅड काडपाक हरकत ना पूण दवरलो म्हणून काय प्रॉब्लम ना आनी त्या भशेन विमान टेक ऑफ जाता 15 मिनटां जाता विमान हलपाचें थांबले आनी हलपाक लागता आणि त्यामुळे पायलट सांगता की वातावरण मातशें खराब आसा त्यामुळे सगळ्यांनी धीर धरचो काय चिंता करपाची गरज ना. पण फायनली आम्ही सगळे मनीस रेगुलर जरी ट्रॅव्हल करपी असले जाल्यार विमान एकदा टेक ऑफ हालपाचे बंद जायपर्यंत भंय दिसता म्हणजे बऱ्याचदा पावसान आमकां बऱ्याच दिसता की विमान ढगांक आपडटा आणि मागीर आम्ही मातशे भितात आणि त्यामुळे हे व्हडल्या वेळार हालपाक लागतकच
विमानातले प्रवासी वडल्या वडल्या रडपाक लागतात. आता किती असलं कारण बऱ्याच जण फॅमिलीच्या फॅमिली त्यातून ट्रॅव्हल करतात आणि बऱ्याच जण चिंता असतात की घरात जे किती दवरले असतात त्याचे किती काय म्हणून पैसे असतात. कारण सगळ्यात जर गेला किती टॅक्सी म्हणजे एखाद्या मोटर व्हेकलाक ऍक्सिडेंट झाला तर हातपाय मोडून तरी उरू शकतात. विमानात किती झालेल्या किती उरचे ना. खूप भय त्यांच्या भीतर असतात आणि त्यामुळे सगळे रडपाक लागतात. पण त्यातून एक असतात की चुली जी धाकटी बशिल्ली असा ती चुली थंय रडना. ते भुरगे आपल्या आपणच ते भायले भायले ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करप असत. आपल्या बंदीन असा त्याला काय पडलेलं ना त्याला चिंता ना. आणि त्यामुळे परत परत पायलट डिस्टर्ब देतात आणि विमान हलपाचे थांबना. सगळ्यांची आडाओरड त्या विमाना भीतर उरता. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर कारण मुंबई टू दिल्ली वर बदला पावणे दोन वरचा प्रवास म्हणजे नॉर्मली एक वर झाले तरी हलपाचे थांबना. त्यामुळे लोकांत चिंतेचं वातावरण निर्माण जाता आणि हे सगळे जातकच मातशे फुडें वयतकच विमान थोडेशे हालपाचे कमी जाता. आणि त्यामुळे पायलट इन्स्ट्रक्शन दिता सगळे की तुम्ही आता काय चिंता करपाची गरज ना. थोड्या वेळान आम्ही आता लागी असतात आणि तो एअर असोसिएशन सांगता की तुम्ही आमचे लँडिंगचे प्रोसिजर सुरू करा बाकी सीट वगैरे. आणि त्यावेळे हळूहळू विमान हाडपाक जे बंद जाता आणि थोड्या वेळानंतर दिल्ली एअरपोर्टाचेर विमान थांबता. आता हे थांबतकच ते भुरगे हे सगळे रडटाले विमान हलताना. ते भुरगे शांत बशिल्ले विमान हलपाचे थांबले तरी त्या भुरग्याक काय चिंता ना. ते तसेच आपल्या मुडाचेर आसा. आणि थोड्या वेळानंतर ते विमान लँडिंग जाता. आणि विमान लँडिंग जातकच पायलट हे इन्स्ट्रक्शन दिता की आता बेल्टार तुमचे सामान वगैरे दोन नंबर तीन नंबर ते सांगता. आणि त्यातल्या काय जणांना दिसता की आम्ही इतकी वर्षं ट्रॅव्हल करतात आम्ही खूप व्हडले असतात तरी पण आम्ही विमान हलताले त्यांना आम्ही रडटाले व्हडल्यान आरडाओरड करताले. पण ते धाकटे भुरगे जे बसले असतात ते काय चिंता करिनाशिले. त्याची सिक्रेसी तरी किती. आता आम्ही घरा वयतकच टेन्शन न घेता पहिलेच त्याच्याकडे विचारलेले बरे म्हणून काय भिताले बाहेर वच्च्या पहिले त्या भुरग्याकडे वचून विचारतात की बाय तू एकटे ट्रॅव्हल करता. त्या चली सांगता हय आपण एकटे ट्रॅव्हल करता. तुका विमानात आम्ही हलताले विमान त्या वेळेच्या आम्ही रडटाले पण तू सामके थंड बशिल्ले तुका भय दिसू ना काय म्हणून. त्यांना म्हणे भय दिसू ना. त्यांच्या कित्याक भय दिसू ना. त्या लोकांनी त्या भुरग्यांना सांगितले उत्तर महत्वाचे. त्या भुरग्या त्यांना सांगतात की कारण आपण कित्याक घेऊना तर ज्या विमानात आम्ही सगळे प्रवास करतात आणि जे विमान चलयता तो चलोवपी असा पळय तो म्हजो बापूय असा. आणि म्हाका पूर्ण विश्वास असा की म्हजो बापूय म्हाका योग्य योग्य डेस्टिनेशन जे आसा थंय सेफली पावयतलो हो म्हाका विश्वास असो. आणि त्यामुळे तुमकां सांगपाचे तात्पर्य इतलेंच की तुम्ही सगळ्यांनी सदोदीत आमचेर विश्वास दवरिल्लो आसा. नरेंद्र मोदीजीचेर विश्वास दवरिल्लो आसा. आमच्या डॉक्टर प्रमोद सावंताचेर विश्वास दवरिल्लो आसा. आणि त्यामुळे तुमचे विषय जे आसात कदाचित 100% विषय एकाच वेळाचेर सुटचे ना. पण बरेचशे विषयाचेर सुटपाचे काम ते डेफिनेटली ते करतले असो विश्वास तुमकां दिता. आणि म्हजे भाषण सोडयता. फर्स्ट मिटींग नॅशनल ट्रेड वेलफेअर बोर्ड आयच्या खासा मिटींगीन आमच्या मदीं आसात राज्यसभेचे खासदार आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानोडी. त्याचबरोबर आमकां खास मार्गदर्शन करपाक हांगासर आयिल्ले आमच्या नॅशनल ट्रेड सेलाचे अध्यक्ष चेअरमॅन श्री सुनीलजी, आमचे म्हापशेचे आमदार आणि गोंय राज्याचे डेप्युटी स्पीकर जोशुआ, नॅशनल ट्रेड सेलाचे गोयचे रिप्रेझेंटेटिव्ह आशिष शिरोडकर आणि आमच्या म्हापशा ट्रेड सेलाचे अध्यक्ष प्रेसिडेंट श्रीपाद सावंत त्याच्या समोर बसलेल्या सगळ्या म्हापशाकार आणि नॉर्थ गोवातल्या सगळ्या म्हज्या बोगाळ भाव आणि भेडांनो, तुम्ही दिल्ल्या निवेदनाचेर हांव मागीर उलयतां. हांव जर पयलींच तेजेर उलयलो जाल्यार थोडे वयतले मागीर जाल्यार उलयले. पयलीं नॅशनल ट्रेड सेलाचेर थोडेशे उलयता कारण सुनीलजी हांच्यानी तुमकां नॅशनल ट्रेड सेल हो 5 डिसेंबर 2023 एका मान्य मोदीजी फॉर्म केलो. आणि हे फॉर्म करता असताना त्यांचे विजन पळयात कारण 2014 ते 2024 10 वर्षां मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशात रिफॉर्म्स केले. आणि या देशातल्या आम्ही जे सदोदित अंत्योदय तत्वाचे म्हणता पण इन द डिफरंट सेक्टर्स या सगळ्या लोकां खातीर जे जे गरज असा पळय न्ही ते त्यांच्यानी केला. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सारखी नवी मिनिस्ट्री केली, आयुष सारखी वेगवेगळी कॉपरेशन्स कॉर्पोरेशन्स फॉर इन्शुरन्स काढले. हा जर ते सांगत गेलो नाही आणि क्लीन इंडिया पासून स्किल इंडिया पर्यंत वेगवेगळ्या स्किमी आणि योजना काढल्या
त्योच आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय या संकल्पनेच्या अंतर्गत त्यो इम्प्लिमेंट करपाचो प्रयत्न केलो. म्हणजे एका आत्मनिर्भर भारत या स्किमीच्या सकयल 86 योजना वेगवेगळ्या सेक्टर म्हणजे नुसत्याकारापासून इंडस्ट्रियलिस्टापर्यंत वेगवेगळ्यो स्किमी काढल्यो आणि आम्ही त्यो मॅक्झिमम आमच्या लोकांपर्यंत कश्यो पावतल्यो त्यो पावपाचो प्रयत्न केलो, पावयल्यो, थोड्यांनी त्याचो बेनिफिट्स घेतलो आणि खूप मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट केले. हा तितूरही वचना डायरेक्टली कमिंग टू द नॅशनल ट्रेडर्स वेलफेअर बोर्ड. पहिली फावटी ट्रेडर्स लोकांचे वेगवेगळे प्रश्न एक एकदा ते स्टेट लेवलाचेर सुटावे जायना, कारण ते नॅशनल लेवलाचेर ते जे वेगवेगळे इश्यूज असतात, इंटरस्टेट इश्यूज असतात, ते आम्ही जरी म्हटले म्हणजे म्युन्सिपाल्टी म्हणजे आम्ही ट्रेडर एकीकडे जाता आणि आम्ही त्यामध्ये ते सोडवायचा प्रयत्न करता, बट इश्यू जेव्हा तो इंटरस्टेट असता तो सुटू शकना. म्हणून नॅशनल ट्रेडर वेलफेअर बोर्ड केलो. आतापर्यंत लेबर वेलफेअर बोर्ड असताना म्हणजे लेबरांचे प्रश्न सोडोवपा खातीर त्याच पद्धतीचो हो बोर्ड असा. आणि ह्याची सुरवात जाता असताना अजूनही बी तुम्ही आमचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बाप आशिष शका आम्ही धाडला. इन फ्युचर परत स्टेटीचो ट्रेड सेल जातलो, डिस्ट्रिक्टाचे ट्रेड सेल जातले, डिस्ट्रिक्टाच्या ट्रेड सेला वांगड्यान तुमकां सगळ्या जणांक एक संद मेळटली आपआपले विशय तेजेर मांडपा खातीर, वेगवेगळ्यो पॉलिसी डिसायड करपा खातीर, राज्याच्यो आणि इन लाँग रन देशाच्या हिताच्यो पॉलिसी ह्या ट्रेडर्स वेलफेअर बोर्डाच्या वतीन जातल्यो. घडये आमकांय बी आमच्या पॉलिसींनी किंवा आमच्या जे ऍक्ट आसा तितून थोडे अमेंडमेंट सजेस्ट करचे पडटले. हांवें कित्याक आमी खूब कायदे हे रिपील केले, थोडे ब्रिटीश काळांत कायदे आशिल्ले ते काढून उडयले, नवे कायदे इंट्रोड्यूस केले. जस जसे म्हणजे आता आम्ही आझादी का अमृत काळात असा 75 वर्षां झाली, 75 वर्षां झाल्या उपरांत जुने कायदे लागना. आम्ही आता आय टी युगात असा, आम्ही आता ई युगात असा, आमकां नवीन कायदे येतात, नवीन चालू जातात, ते आम्ही चेंजीस करिना. म्हणून हांव सगळ्यात पहिल्यात पयली म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूप खूप अभिनंदन करता. त्यांच्यानी ट्रेडर सेल केलो आणि त्या ट्रेडर सेल केल्या उपरांत पहिली मिटींग फॉर्म झाली. पहिली मिटींग फॉर्म जाऊन त्यांच्यानी सगळ्या स्टेटीक त्याचे रिप्रेझेंटेशन दिले, वेगवेगळ्या स्टेटीचे मेळून जवळपास 21 मेंबर त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असा. बट ताज्या पेक्षा चढ महत्वाचे जे असा एक्स ऑफिशियो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांच्यानी जी नऊ डिपार्टमेंटा म्हणजे भीत डिपार्टमेंट ऑफ द कॉमर्स, डिपार्टमेंट ऑफ द फायनान्शियल सर्व्हिसीस, डिपार्टमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर कॉपरेशन्स अँड फार्मर्स वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ द हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ द रेव्हिन्यू, मिनिस्ट्री ऑफ द लेबर अँड एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ द MSME मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीज, मिनिस्ट्री ऑफ द इलेक्ट्रॉनिक अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी आणि नीती आयोग. तर नीती आयोग तितूंतल्या तितून कित्याक इम्पॉर्टंट, खंयची पॉलिसी ठरयता आसतना नीती आयोग सध्या मेन रोल प्ले करता. प्रत्येक स्टेटीच्या हितून नीती आयोग आपले पॉलिसी दवरता, त्याच्या उपरांत ते पुराय देशा खातीर इम्प्लिमेंट करता. जेन्ना ह्या नऊ मिनिस्ट्रीचे एक्स ऑफिशियो त्या कमिटीचे मेंबर असा, फाल्यां सकाळी ऑल इंडिया लेवलाचेर जर एखाद्या ट्रेड सेला खातीर डिसिजन घेवपाचें जालें आनी ते ह्या मिनिस्ट्रीच्या रिलेटेड जर आसलें जाल्यार त्याच मिटींगेंत ताजेर डिसिजन जातलें आनी मिटींगेंतलो तो विशय जो आसा पळय तो रिजॉल्व जातलो. म्हणजे म्हटलें हाचे फायदे फुडल्या 10 वर्सांनी तुका एक्च्युली प्रॅक्टिकली दिसतले. नो डाऊट तेजे इम्प्लिमेंटेशन आतां सुरू जातलें, 5 वर्सांनी इल्ले इल्ले आमकां खूब मोठ्या प्रमाणांत तेजे फायदे दिसपाक लागतले. कारण लाँग रन इट वील बेनिफीट 100% इट वील बेनिफीट. तरी म्हाका आतां उलयता उलयता आनी एक गजाल सांगली बाप आशिश शिरोडकर जेका आमी मेंबर घातला, अगेन ही वील बी द मेंबर फॉर द SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर कमिटी जो आसा, म्हणजे आय एम चॅरिंग डेट कमिटी. वर्सांतल्यान 3 फावटी मिटींग्स जाता SLBCच्यो, तोय तेजो मेंबर आसतलो. म्हणजे तुम्ही कोणाची फाल्यां सकाळी आमी म्हणटा की PMEGP एप्लाय केले, प्रधानमंत्री रोजगार योजनेक एप्लाय केले आणि फाल्यां सकाळी एखादी नॅशनलायज बँक लोन दिना, ही कॅन रेज डेट इश्यू इन डेट मिटींग. म्हणजे त्यांनी जर तो रेज केला थंयसर जाल्यार आय कॅन टेक दॅट इश्यू आणि आय कॅन आज टू क्लियर इट. हो इतको म्हणजे सुटसुटीत आणि बरे रिप्रेझेंटेशन जे असा इन फ्युचर, म्हणजे आम्ही जसे म्हणतात आता तुमचा मेंबर घातल्या कारण इन फ्युचर डेट सेम मेंबर परत गव्हर्मेंटाचे जे ट्रेड सेल्स असतात, गव्हर्मेंटाच्या ट्रेड सेलाचे ताका रिप्रेझेंटेशन मेळटले. म्हणजे MSMEच्या ट्रेड सेलाचेर ऑटोमॅटिकली येतले. जी अनऑर्गनायज्ड इंडस्ट्री आशिल्ली ट्रेड पळय ताका ऑर्गनायज करपाचो प्रयत्न आमच्या ट्रेड सेलान केला. इतली आपका बी बहुत बहुत अभिनंदन. हा पहली बार गोवा सभी की तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता कि निश्चित रूप से आप गोवा में आए और आपने अच्छी तरह से ट्रेड सेल का फंक्शन सबको समझाया
निश्चित आपके मार्गदर्शन में हम डिस्ट्रिक्ट की कमेटी भी निकालेंगे, स्टेट की कमेटी भी निकालें, और आशीष इज एन ओल्डेस्ट मेंबर ऑफ द ट्रेड फ्रॉम द मापसा, और मापसा हमारी ने वैसे तो हम पेंजिंग कैपिटल सिटी है, लेकिन बिजनेस में कैपिटल सिटी कौन है तो मापसा है। नॉट ओनली नाउ गोवा इंडिपेंडेंस से पहले से यहाँ पे बिजनेस चलता है, ड्यूरिंग द पोर्तुगीज रिजिम ऑल्सो दिस इज वन ऑफ द बेस्ट मार्केट इन द स्टेट। हे सगळे उलयता असताना हांव आणि एकूच विषय तुमकां मुद्दामून सांगतलो की माननीय प्रधानमंत्री मोदीजीन जे वेगवेगळे रिफॉर्म्स केल्या, वेगवेगळे रिफॉर्म्स जे जर तुम्ही पळयशात, म्हणजे GST पासून नवीन कर्तव्य योजना, PM विश्वकर्मा त्याच्याकडे 18 ट्रेड सांगले। आता 18 आम्ही एकदा पळयताना त्याच्याकडे त्यो जाती काय म्हणून पळयता, त्यो जाती न्ही, 18 ट्रेड 18 बिझनेसीस। खाजेकार असतलो, फुलकार असतलो, कलयकार असतलो, भांगारशेट असतलो, वड्याकार असतलो, नेटकार असतलो, तो दिवड्यो तयार करपी असतलो, मागीर तो टेलर असतलो, म्हालो असतलो, हे सगळे जे आप सगळे तुम्ही पळयात असाल म्हापशांत, 18 ट्रेडी लोक मेळटले, 18 तरेचे बिझनेस करपी लोक मेळटले। आता ह्या 18 पयलीच फावटी म्हणजे तो आमचो कुंभार आसुनी, पयर तुम्हाला झालं की पणट्यो घेऊन बसलेले कुंभार आसुनी किंवा चप्पल लावपी आसुनी, ह्या लोकांक केन्नाच कोणी विचारूंक ना, तुम्ही मुद्दामून पळयात, नो डाऊट आमचे थोड्यांची बरी दुकानां आसतली, थोड्यांची बारीकशे दुकान आसतले, ह्या लोकांक केन्ना कोणी पळयलें जाल्यार सांगात तुम्ही म्हाका। हा म्युन्सिपाल्टीच्या विषयाचेर येता मागीर, थोडे जर प्रत्येक फावटी बदलतना म्युन्सिपाल्टी कोण कितें कितें करता तेजेर येता, हांव आत्तां येना, हे थोडे जण आसतले त्रास करपी, ना न्हू आमचो जुश्वा केन्ना त्रास करूंक ना कोण, ओके, बट ह्या बारीक बारीक शॉपवाल्यांक सुद्दां केन्नाच कोणी कसलेच पळयले ना। आणि ह्या पहिलीच फावटी म्हणजे यांचो विचार जेव्हा PM विश्वकर्मा योजना काढली, माननीय मोदीजी त्या शॉपांचेर गेले, त्यांच्यानी त्याची चौकशी केली, त्यांच्यानी पळयला प्रॅक्टिकली किती जातं ते, आणि म्हणून त्यांच्यानी घडे कदाचित कोणाक खबर नसतलो, आम्ही थोडक्यात ती स्कीम योजना मुद्दामून सांगता, तुम्ही PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत रजिस्टर करतले, त्याका पहिली फावटी आयडेंटिटी कार्ड मेळटले, मी इज रजिस्टर्ड, त्याका परत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग जेका आम्ही म्हणटा तो बिझनेस आपलो करता, पण तो पारंपारीक रित्या करता, त्यांनी नवीन स्किल किती येईल त्या बिझनेसातले हे शिकवूंक ना, मशीन सुद्धा जरी घेतले किंवा त्याला ट्रेन केलं तर खूप फास्ट करू शकतो, म्हणजे तो 2 बूट करता असत जाल्यार तो 10 बूट तयार करण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे दौडतलो, म्हणजे ते 2 बाबी फुलकार असतले, म्हणजे ते ट्रेडिशनल पद्धतीन असतात जर त्याला फास्ट ट्रॅक कसे करू शकता, टेलर असतले त्याला आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे मशीन कसे येणार, त्या मशिनाचा उपयोग म्हणून त्याला स्किलिंग करण्याचे ठरवलं। म्हणून आता जे रजिस्टर्ड झाल्या त्यांना ह्या दिसांनी आम्ही पहिल्या 2 ट्रेडिंग रजिस्टरिंग करपाक सुरुवात केला, गव्हर्नमेंटाचे ITI रजिस्टर्ड केले आणि स्किल केले, त्याला त्याच्या अकाउंटाचे पहिल्यान पहिली म्हणजे 2500 रुपये जमा करतात, त्याला आम्ही लायसन्स दिता, इन शॉर्ट विट विल बी जर त्याला पहिली फावटी त्याचे आयडेंटिफिकेशन मिळेल। दुसरी गजाल त्याची ट्रेनिंग कंप्लीट झाली, त्याला ट्रेनिंगाच्या वेळार त्याचे वयल्यान त्याला आम्ही ऑनररियम दिता, म्हणजे 500 रुपीज पर डे, 2500 रुपये तू ट्रेनिंग घेतला त्याच्या अकाउंटार जमा करता। दुसरी गजाल ट्रेनिंग घेतली काय ना त्याला किट घेऊन मागीर बूट पॉलिश करपी आसुनी किंवा तो फुलकार विणपी आसुनी त्याला कमीत कमी 15,000 रुपये त्याच्या अकाउंटाचे डायरेक्ट ट्रान्सफर करतात। थोड्या लोकांक फकाणां दिसता खरेच पैसे येतले काय म्हणून, पण इट इज अ मोदीजीच गॅरंटी, आमची गॅरंटी न्हू, म्हाजे जाल्यार एग्रीमेंट, हांव कितें करता इट इज मोदीजीच गॅरंटी, मोदी जेन्ना सांगता तेन्ना ते करता, आयज पर्यंत सगळे काढून पळयात, 15,000 रुपये त्याचे शुअर शॉट जो ट्रेनिंग कंप्लीट करता त्याच्या अकाउंटार येतले। इतक्याचेर थांबूंक ना, आम्ही म्हटलं पुढे वचून त्याला त्याचं बिझनेस एक्सपांड करपाक जाय, 18 ट्रेडी लक्षात घ्या, आम्ही सांगतो तुमच्या बाजारात बसलेल्या पैकी लोक व्हडले ना, बारकेले लोक आहात, 18 त्याला डायरेक्टली 1,00,000 रुपये लोन, आज जर 1,00,000 रुपये लोन घेतले बँकेन जर गेले जाल्यार ते किती येतात, शुअरिटी आर्ट म्हणून, आणि किती येतात परत कोलॅटरल सिक्युरिटी दी, आता तुम्ही म्हणता ते लायसन तुझे शॉपच रिन्यू जा मरे, तुका लायसन भेटे देऊ काय म्हणून, बरोबर काय ना, तुम्ही बरे शॉप सुद्धा रिन्यू जाल्यार लायसन भेटे देऊ, बट तुमका निव्वळ सांगता त्या एका कार्डाचे शुअरिटी नका आणि सिक्युरिटी नका, त्याला 1,00,000 रुपये लोन रेट ऑफ इंटरेस्ट कितलो आता घेतलो, 12 जाल्यार 14 बरोबर मरे, गोवा स्टेट घेतो जाल्यार 14.4% रेट ऑफ इंटरेस्टाचे, आम्ही जरी भावाक सांगलो रे मातसो गॅरेंटर रावता म्हणजे भाव रावता,
तो गव्हर्नमेंट फर्मणातलो जाल्यारही रावना खरी गजाल काय न्हू आ तारखे बरोबर पण हांगा गॅरंटी कोणाची मोदीची गॅरंटी असा 1,00,000 रुपया लोन दिवपाची 100% आणि हा परत सांगता या लोनात जर कोण वचत आणि कोणाक जर मिळवना न्ही तुम्ही जोशुआकडे सांगात येऊ हा सांगता दिवपाची गॅरंटी हा घेता बिकॉज इट इज मोदीचीच गॅरंटी दिस इज पीएम विश्वकर्मा स्कीम एक सुटसुटीत आणि सिम्पल ही माननीय मोदीजी हांवें म्हणटा की ट्रेड सेल हेच्या अंतर्गत ह्या सगळ्या खातीर केल्या अश्यो वेगवेगळ्यो गजाली माननीय मोदीजी ट्रेड म्हणजे तुम्ही जर पळयशात आम्ही अनऑर्गनायज सेक्टर झाले पेन्शन स्कीम सुद्धा अनऑर्गनायज सेक्टरांतल्या लोकांक मेळपाक जाय पेन्शन स्कीम तुम्ही 1,000 रुपया भरता असत जाल्यार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1,000 रुपया भरता तुका आफ्टर द ट्रेड म्हणजे तुवें रिटायरमेंटाच्या एजी उपरांत तुका दर म्हयन्याक 2,000 रुपया पेन्शन दिवपाचे काम आमचं पीएम पेन्शन तुम्ही इन्शुरन्सा खातीर पण आम्ही तर म्हणतात की पीएम अनऑर्गनायज सेक्टरांतल्या मनशान फाल्यां सकाळी म्हणजे फक्त 250 रुपया जरी भरले वर्सान एकदा जाल्यार म्हणजे मोदीजी इन्शुरन्स दिवपाचे प्रोविजन करतले अश्यो अनऑर्गनायज सेक्टरांतल्या सगळ्या लोकां खातीर वेगवेगळ्यो स्किमी एक एकदा पळयता आम्ही अनऑर्गनायज सेक्टरांतलो मनीस जो आहा पळय न्ही तुमच्या कडेन कितलेशेच जाण लेबर आसतले ते एक्सपायर जाता तेजे फॅमिलीक कितें मेळटा कांयच मेळना तो नॅचरल डॅथ जावं तो एक्सिडंट जावं तूं कितें मेळटा बट तुम्ही तेच देई तुमच्या लेबराचं 250 रुपया इन्शुरन्स वन टायम भरा वर्सांक एकदा फाल्यां सकाळी चुकून ताका कितें जाय ते 2,50,000 चेक बँक घेवन तुमच्या कडेन येता तुम्ही व्हरून तेच्या घरांत दियात हे कोणी दिले म्हणजे मोदीजीच केलं कारण आम्ही आमचो इन्शुरन्स काढटा बट अनऑर्गनायज सेक्टरांचो आमच्या कडेन लेबर म्हणून काम करता पळय जाल्यार तो इन्शुरन्स पे करूंक शकना तेजे इन्शुरन्स पे करपाचे आतां आमी बी तेजो दर म्हयन्याक 500 रुपया आमी भरूंक शकचे ना पण वर्सांक एकदा 250 रुपया पॉसिबल आमकां भरपाक मागीर 250 रुपया कित्याक भरचे न्ही आमी 250 रुपया भरचे न्ही तेजे आमी हेका लागून म्हणटा की माननीय मोदीजी हे जर ते वाचूंक वचत तेन्ना खूप मोठ्या प्रमाणांत हांव तेजेर उलोवंक शकता पण एनी हांव तेजेर न उलयल्ल्यो गजाली ज्यो केल्या त्यो आमी नजरअंदाज करूंक चुकना आणि ह्यो सगळ्यो आमकां नॅशनल ट्रेड सेलच्या ह्या फोरमा वयल्यान सगळ्या लोकां पर्यंत पावता आणि म्हाका दिसता नॅशनल ट्रेड सर बाबा आशिष शिरोडकर आणि इनिशिएटिव्ह घेऊन पुराय गोंयात ह्यो सगळ्यो गजाली वेगवेगळ्या शहरांनी अशा पद्धतीच्यो टाउन हॉल मिटिंग्स घेऊन त्यांच्यानी पावच्यो नाव आय एम कमिंग टू युअर म्हापसा मर्चंट असोसिएशन हांव पयलीं एक याद करतालें तुमकां म्हाका दिसता म्हाका बरेंच जाण तुमच्यातले 2022 इलेक्शना पयलीं मेळ्ळे आशिशाक आतां याद करतालो मेळ्ळे काय ना मेळ्ळे तेन्ना कितें जाल्लें कितें जाल्लें तें सांगात म्हाका तूं मागीर भाड्याचेर येवं नाका भाड्याचेर येवं नाका आमी एक अपॉयंटमेंट हाडलेलो आमी एक अपॉयंटमेंट हाडलेलो याद आहा तो तुमकां तो ब्लड ट्रान्सफर ऑफ द लिस्ट ताका प्रॉब्लेम क्रिएट करतालो बरोबर नो डाऊट आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टात त्याच्यानी तो पुढे येलो पण जेव्हा तुमचेच म्हापसाचे डेलिगेशन म्हाका याद आहा पार्टीच्या ऑफिसान अध्यक्षान आमच्या इनिशिएटिव्ह घेतलेली आणि म्हाका मेळ्ळे डिस्कस केले आम्ही तुमकां पटकन थंयच सांगले ओके वी आर कन्सिडरींग इट आमकां कळटा कारण आमी तुमच्यातलेच रे आमी पूण वयल्यान येवंक ना आमी म्हणजे बाजारकारां कडेन उलयता बाजारकार कडेन आसता जोशवंत सांगले आपूण तुमच्यातलोच एक आसा आपूणय तुमच्यातलो बाजारांतलोच मनीस न्ही आम्ही खंय भायल्यान येऊ ना तुम्ही एक गजाल आमकां सांगली त्याच टायमार हांवें स्टॉप केली सोमतीच अक्षरशा बंद केली मोगीत कोणाकूच खंयसर आंदोलन करपाची कांयच गरज ना म्हणजे पयलें म्हणणें म्हणून हांवें सांगलां भिवपाची गरज ना म्हणून कित्याक आंदोलन करपाक जाय आंदोलन कोणाच्या विरोधात करपाचें जे आयकना ताच्या विरोधात आंदोलन करपाचें वॉट इव्ह द थिंग्स आमी जे जॉब जे विशय आहा पयली ताजेर सोल्युशन 100% येतलें ओके आतां सोल्युशन काडटा आसतना दोगांय तूं आमकां कॉन्फिडंस नो डाऊट म्युन्सिपाल्टी जर आसत तर काही विषय म्युन्सिपाल्टीचे समजून घेऊन जाय तुम्ही हांवें काही विषय वाचले खरें म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली काही डिसिजनां जी जावपाक जाय आसली ती डिले जाली ही गजाल पक्की खरी आसा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली तेन्नाच्या तेन्ना जर डिसिजन जाल्ली जाल्यार ही आत्ताच्या घडीक म्हणजे खंयचोच विषय सॉल्व जावपाचो आसलो हांव मुद्दामूच तेजेर उलयता आसतना एक नंबराचेर मागीर येता लास्ट भाड्याचेर तुज्या ताजेर मागीर येता मागीर सांगतलो इट इज अ डिले इन रिन्युअल ऑफ द लीज एग्रीमेंट ओके प्रायोरिटीचे ते एक्झिक्यूट जावपाक जाय हांव ताका खरं सांगता तुका केस टू केस बसून ताका मॅक्झिमम म्हणजे 31 मार्च पयली जितके हितून कांयच प्रॉब्लेम ना पळय न्हू तितके रिझॉल्व करपाक लायता आनी सी ओ जे आहा पळय ते रिझॉल्व करतले ओके तुजे ट्रान्सफर ऑफ द लीज विदीन द फॅमिली
त्याने म्हणजे सांगलं की ज्याचं पण आता ट्रान्सफर करपाक जोडी जर ऑब्जेक्शन देऊ ना ओके आणि जी फॅमिलीची सगळ्या एनओसी जर सबमिट केल्या आमकां करपाक काय हरकत ना आमकां किती जाला करपाक खातीर आम्ही दवरून किती दुसऱ्याच्या नावात ट्रान्सफर करतले इट इज नॉट पॉसिबल वयल्यान जाल्यार सांगा आमचा रेव्हेन्यू बुडला इथे म्हणजे मुन्सिपाल्टीचो रेव्हेन्यू बुडला ही जर ट्रान्सफर केली जाल्यार लीज बेगीन येतले असले आणि ते बेगीन ट्रान्सफर फीसूय थोडी गेली तरी असतली ते ट्रान्सफर फीसूय भरतले असले ओके हांव तांकां त्यांच्या कडेन जाता तितके हांव जोशुआ आनी हांव जाता तितके बेगीन त्या सगळ्या कावन्सिलांकूय आफयता सिओक आफयता आनी वांगडा रिजॉल्व करता आनी तो कितें एखादो दुसरो पॉयंट उरता जाल्यार तुमच्यातले दोन रिप्रेजेंटेटिव्ह बाब सांगून तरी तुका आफयता आनी मागीर रिजॉल्व करता बट हे ट्रान्सफर जे आहा पय न्हू हे त्याचो कोणाचो कांयच ऑब्जेक्शन ना ते सगळ्यांचे परत 31 मार्चाच्या पयली सगळ्यांचे इश्यू रिजॉल्व करपाक लायता तिसरो तुका ट्रान्सफर ऑफ लीज आउटसायड द फॅमिली मेंबर्स हे मॅटर मात हायकोर्टान थोडेशे पेंडींग आसा ओके हायकोर्टाचो कितें तो लागोनी सोक्षे मोक्षे ताज्या उपरांत पळोवया कारण ते म्हाका आमचो डीएमए ताज्या कडेन फॉलोअप करीत आसा मागीर हाऊस टॅक्स कलेक्शन जो म्युन्सिपाल्टी तो तेणी सांगला तो विषय बरोबर आमच्याच घराचे चार आमीच घेता एक तर भाडेय घेता आनी हाऊस टॅक्सूय घेता असो विषय जाता तो आमी भाडे जर घेता आसत जाल्यार हाऊस टॅक्स आनी वेगळे घेवंक जायना ओके ताजेर तेंच्या कडल्यान तो रिव्ह्यू करपाक लायता कितें मॅटर आसा पळय तो रिव्ह्यू करपाक लायता ओके नेक्स्ट म्हणलो जो पळय न्ही प्रॉपर पार्किंग फेसिलिटीज ह्या सगळ्या हेजेर प्रॉपर पार्किंग फेसिलिटीज आसतले फॉर्मेशन ऑफ तेज्या पयली तुमची हे टाऊन वेंडींग कमिटी ती प्रोसेस आसा तेणी म्हाका आमदारांनी सांगला ती टाऊन वेंडींग कमिटी जी आसा ती जाता तितके बेगीन फॉर्म करपाक लायता ओके ओके दुसरो जो मेन विषय आसलो पळय न्ही तो फक्त जाला कितें तुमचो कन्सल्टंट खरें अपॉयंट केल्लो बट तेणी डिले जालो तेणी प्रॉपर रित्या काम फुडें व्हरपाक जाय आसलें तें व्हेलें ना आनी मीन वायल तेणी प्रॉपर प्लॅन म्हणजे तेणी कामूच सुरू करूंक ना इन्शॉर्ट त्या बद्दल हांवूय दिलगिरी व्यक्त करता खरें म्हणजे जी एस आय डी सी हांव फाटले फावटी चेअरमॅन आसतना तुमी कन्सल्टंट अपॉयंट ऑन बोर्ड घेतलेलो आसा इनकेस तो जर तें काम फुडें व्हरनासत जाल्यार हांव दुसरो कन्सल्टंट अपॉयंट करता आनी पुराय म्हणजे तुमकां सगळ्यांक विश्वासान घेवन दोन तीन विशय आसा म्हणजे आमी पणजे वेगळी आतां ऑलमोस्ट पाट्यार जी पणजे डॅव्हलप जाली इट इज अ न्यू पॅनजी तशी पळोवंक वचत जाल्यार आतां म्हापसा खातीर कितें योग्य आसा हे आमी ठरोवच्या पेक्षा तुमकांच विश्वासान घेवन म्हापसा जो आसा पयली कितें एक्झॅक्टली करपाचें हे एकदां कन्सल्टंट येयलो काय ना जातलें हांव तुका हें फक्त म्हणजे इलेक्शन प्रॉमीस म्हणून सांगता अशें ना कारण आमच्या कडल्यान मातशें डिले जाला ह्या विशयाक दुय्यम वागणूक बी कांय ना तुमकां थोडा जाल्यार दिता आमी दुय्यम वागणूक बी दिता अशें कांयच ना आमची स्मार्ट सिटीच्या अंडर एकूच पणजे कॅपिटल डॅव्हलप जाल्या आजुनूय मडगांवूय जावंक ना आनी दुसऱ्यो खंयच्योच सिटी आजून जावंक ना ओके त्या खातीर म्हापसाचें प्लॅनींग आनी तुमकां विश्वासान घेवन ताजो जो प्लॅन जो ओवरऑल रेडी करपाक जाय पयली तो जाता तितके बेगीन आमी करता कारण आफ्टर मोपा कारण म्हणजे आतां मोपा सुरू जालो पकडी सुद्दां आमी सकयल्यान हेवटेन जेवटेन गाडयो वयता बट कनेक्टिविटी रोड जो आहा पय न्ही रे आनी पेडल्यान सुद्दां गाडी वयतल्यो ती डायरेक्ट म्हापशेंत तुमच्या एप्रिलान मोपा कनेक्टिविटी नॅशनल हायवे तो रोड कंप्लीट जाता त्यांनी मागीर तेणी कोणूच रावचो ना म्हणजे मोपा पेडल्यान जरी आसलो जाल्यार देवलो मनीस पयलीं पणजे म्हापशेंत येतलो तुमच्या त्या खातीर तो कनेक्टिविटी रोड जालो काय ओवरऑल तसो पळोवंक वचत जाल्यार म्हापसांत आनिकूय बी खूब मोठ्या प्रमाणांत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेटली क्रिएट जावपाक लागलें म्हणजे बऱ्यापैकी लॉजींग बोर्डींग हॉटेल्स हे ते फेसिलिटीज ज्यो आसा ह्यो तयार जावपाची गरज आसा कारण पोस्टल बॅल्टान आनीक ते तयार जावंक शकना तुमच्या सराउंडिंगान ते तयार जावपाक शकता बट ते तुमी सगळ्यांनी तेजेर एक म्हाका दिसता ते तयार जावपाक सराउंडींग एक ताजो गव्हर्मेंटा कडेन मेळून म्हणजे आमची एन जी पी डी ए आसतली परत म्हापसा म्युन्सिपाल्टी आसतली डीएमए आसतली आमची आनी ओवरऑल ऑल द डिपार्टमेंट्स हेच्या खातीर फेज वायज बॅजरान एक प्लॅनींग तयार करून एट अ टायम हो पॅकेज अशी म्हणना बट डेफिनेटली वी आर कन्सिडरींग इन द कमींग बजेट ऑल्सो आनी एक वेवस्थीत रित्या प्लॅनींग करून सिटी डेवलॉपमेंटचो विचार जो आहा पयली तो 100% करता लास्ट मुद्दो जो उरलो तो रेंटाचो कितली वर्सां जाली रेंट वाडोवंक ना खरें म्हाका सांगात वाडटा ना एकटोच सांगलें तूं 10% एवरी इयर वाडटा बरें तशें जर आसत जाल्यार तुमच्यातले तीग जाण सीओ आनी म्युन्सिपाल्टी एकदां बसून डेफिनेटली हेजेर सोल्युशन काडटा इतकें हांव सांगता कितें सोल्युशन तें आतां सांगूं शकना कारण तांकां हांवें विचारल्याचें कारण हे हो इश्यू जो आहा पय न्ही हांवें आतां कितें कमेंट करप योग्य न्हू इतक्याच खातीर दीस इश्यू इज रिलेटेड टू द ऑल म्युन्सिपाल्टी म्हणजे हितून सगळ्या म्युन्सिपाल्टीक हो इश्यू रिलेटेड आसा
कारण त्यांच्याने पीडब्ल्यूडी रँड जो हा पहिले तो दर ॲक्च्युली 3 वर्सांनी हाईक करतात. त्यातील हो इशू सगळ्या म्युन्सिपाल्टी रिलेटेड असा डेफिनेटली हो इशू कन्सिडर करता असताना डीएमएकूय कॉन्फिडन्सान घेवचे पडटले. बट सोल्युशन हेजेर काडटा जो कितें पीडब्ल्यूडीन सामको वाडयला पळय तेजेर तुमच्या कडेन बसून एकदां एक सोल्युशन 100% काडटा इतको विश्वास आहा न्ही. टायम बाउंड करता ते सोडचे बाकीचे पडले निरज तुमचे जाले म्हणटा सगळे घेतले तेका चड उशीर लागचो ना. सांगे काणकोण रोखडे सगळे जण घेतले. आणि दुसरो विषय कसे आहा आणि हे दामना म्हणून बऱ्याच जणांनी रेंट भरूंक ना म्हणजे जवळपास 10-10 वर्षां 15-15 वर्षां थोडी कडे रेंटूय भरूंक ना. शेवटी त्यांच्या सर्वायव्हलाचा प्रश्न म्युन्सिपाल्टीच्या शेवटी अर्बन लोकल बॉडी जर सर्वायव्ह जावपाक जाय जाल्यार गव्हर्मेंट ग्रँट खाली हे नाका दिता. पण एक गजाल निश्चित असा हे सगळे इशूज एक सांगता टायम बाउंड मॅनरान करता कारण आमकांय बी आतां बजेटात हो इशू रिझॉल्व करपाकूच जाय. त्या दीस तो इशू रिझॉल्व करता आणि त्या निमित्तात रोखड्याच परत त्यांचा रेव्हेन्यू येवपाक लागतलो. आणि आम्ही जेका म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था ह्यो खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीन त्यांना आमकां सेल्फ सस्टेनिंग करपाक जाय. आम्ही वेळ म्हणल्यार एक एकदा त्यांच्याकडे 15 फायनान्स कमिशन जे ह्या म्युन्सिपाल्टी तुम्हाला खबर ना खूप जणां कडेन पैसे पडूच आसा. 15 फायनान्स कमिशनच्या अंडर दिल्ले पैसे आम्ही गोल्डन ग्रँट दिल्ले पैसे परत आम्ही सिल्वर ज्युबली दिल्ले पैसे त्याने पडूनच आसा. त्यांच्यानी खूप मोठ्या प्रमाणात ते यूज करूंक ना. पण ते सगळे आम्ही त्यांच्याकडे एकदा बसून ते रिझॉल्व करता. आणि आणि काय म्हाका चड काय सांगपाचें ना. पण देखीत एक गजाल नेक्की सांगता विकसीत भारत 2047 म्हणजे मोदीजी हे स्वप्न पळयता. आणि हे स्वप्न पळयता असताना 4 पिलर सांगल्या. एक नारी शक्ती, दुसरी युवा शक्ती, तिसरी किसान शक्ती, चौथे गरीब कल्याण. आणि हे सगळेच करता असताना खंयसरूच पळयशात तुम्ही जातीभेद ना, धर्मभेद ना, कसलोच ना. माननीय मोदीजी नारी शक्तीचा सन्मान केला. 33% रिझर्वेशन दिता असताना युवा शक्ती ज्याका आम्ही म्हणता तसे पळवत वतात जाल्यार क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत वेगवेगळे प्रोग्राम युवा शक्तीकडे असा. जाती धर्माचे विभिन्न ना. किसान शक्ती जो आज आमचो शेतकरी जे पिकयता ते आज मार्केटात येता. आणि चौथो गरीब कल्याण अध्यक्षान तुमकां एक्सप्लेन केले वन नेशन 1 रेशन कार्ड या कन्सेप्टच्या सकयल आपल्या रेशनाचे फ्री रेशन कार्ड दिवपाचे फ्री रेशन कोटा तो सगळ्यांक मेळपाक जाय तो दिता. आणि त्यांचे स्वप्न आमकां विकसित भारताचे साकार करपाक तुमचो सगळ्यांचो साथ आमकां जाय. दितले काय ना दितले काय ना दितले जाल्यार माझ्या बरोबर भारत पताके.